विधानसभेच्या प्रश्नाकडे येतो, कारण की आज आम्ही बघितलंय अभ्यंगत भेटीच्या दरम्यान किती गर्दी होती, त्या गर्दीचा एक अंदाज आहे. वैजापूर विधानसभेमध्ये आमदार माजी आमदार जे होते भाऊसाहेब पाटील चिकडगावकर हे ज्यावेळेला पक्षात आले होते त्यावेळेला तुम्ही बिंदास्वरती देखील खुलासा केला होता की आपली उमेदवारीबद्दल कुठलं बोलणं झालेलं नाही आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांचं नाव चर्चेत येतं ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघून गेले. त्यानंतर डॉक्टर परदेशी यांचा 15 सप्टेंबरला होणारा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आणि तो आता 2-3 दिवसापूर्वी झाला. हे सगळे गणितं नेमकं जिल्हा प्रमुखांच्या अवतीभोवती फिरत आहेत, काय सांगा? हे वा, शिवसेनेत येताना कोणालाही शब्द किंवा अटी शर्तीवर शिवसेनेत प्रवेश होत नाही. शिवसेना हा अथांग महासागर आहे. या शिवसेनेत कोणी अटी आणि शर्ती ठेवून येत नाही अशा पद्धतीनं घेतला जात नाही. ठीक आहे, ज्याची शक्ती आहे, ज्याची ताकद आहे, ज्याची पात्रता आहे, त्याला निश्चित न्याय दिला जातो. मग तो नवीन असेल नाही तर जुना असेल. आता वैजापूरमध्ये भाऊसाहेब तात्या आले तर मी स्पष्ट तुमच्या चॅनलवर म्हटलं होतं की आम्ही कोणालाही शब्द निवडणुकीचा दिलेला नाही. आता त्यांना त्यांनी कुठंतरी म्हटलं की बाबा दिला होता वगैरे, पण मी काही कोणाला शब्द दिलेला नाही. मी कोण शब्द देणार आहे? शेवटी पक्षात पक्षप्रमुख महत्त्वाचे असते. माझा शब्द थोडी त्या दृष्टीनं आणि उमेदवारीच्या दृष्टीनं, बाकी शब्द एखादा मी म्हटलं तर मी समजू शकलो असतो. पण तो ठीक आहे, तेही चांगले आहेत. त्याच्याविषयी मी भाऊसाहेब तात्याविषयी काही चुकीचं बोलणं नाही. ते एक चांगलं नेतृत्व आहे, काही हरकत नाही. वाटतं त्यांनी थांबलं असतं, संघटनेचं काम केलं असतं, अजून उमेदवारीचा विषय फार पुढचा होता, तर मला असं वाटतं एक संघटनेला त्यांना निश्चित न्यायाची भूमिका राहिली असती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे काही विधानसभा क्षेत्र आहेत, आगामी काळामध्ये कुठले चेहरे त्या ठिकाणी उतरले जाऊ शकतात? आणि दुसरा एक त्याचबरोबर सोपतील एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामधील विधानसभेच्या किती जागा आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळू शकतात? हे बघ, बाकी उमेदवार तर मला माहीत नाही. उदयसिंग राजपूत हा फिक्स उमेदवार आहे आमचा कन्नडचा, एवढं नक्की ती जागा मिळणार. आता बाकीच्या जागा कोणत्या लढायला भेटतात त्याच्यावर उमेदवार ठरणार आहे. तेव्हा कोणत्याही माणसाची उमेदवारी जागा वाटप झाल्याशिवाय काही निश्चित नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगेल. आणि ज्या काही जागा सुटतील त्याच्यात शिवसेनेचे उमेदवार कोण असावे टेंटेटिव्ह, याच्याविषयी आमचे पक्षप्रमुख आमची सगळ्यांची चर्चा झालेली, त्याच्या पद्धतीनं निश्चित निर्णय होतील. तरी पण एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे, गद्दार आणि खुद्दारांची ही लढाई आहे असं म्हटलं जात आहे. तर ज्या ज्या ठिकाणी जे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले होते त्या 40 आमदारांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 40 उमेदवार राहतील अशी चर्चा राजकीय वलयामध्ये आहे. 100% 40 काय, आणखी सगळ्या ठिकाणी राहतील ना. या 40 ठिकाणी तर राहतील, पण तो अन्य काही ठिकाणी सुद्धा राहतील. आणि मला वाटतं या गद्दारांच्या कपाळावर लिहिलेला मैं गद्दार हूँ हा शिक्का कदापि मिटणार नाही. जनतेनं सुद्धा यांची गद्दारी कदापि विसरू नये, कारण यांनी शिवसेना प्रमुखांच्या पक्षाशी गद्दारी केलेली आहे, यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली. जनतेनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दादा, प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांना चार्ज करण्याचं काम तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे. एक दबंग नेतृत्व म्हणून शिवसैनिक तुमच्याकडे बघतात. आजही तुमचा दरबार पूर्ण भरलेला असतो, लोकांच्या विविध समस्या घेऊन त्या ठिकाणी लोक येतात. या शिवसैनिकांना चार्ज करण्यासाठी आणि राजकीय वलयामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये ही बंड पुकारून गेलेले आमदार आहेत त्या त्या ठिकाणच्या जागा विजयी होण्यासाठी तुमच्या वतीनं खास कुठली महत्त्वाची पावलं उचलली जाते? एक जिल्हाप्रमुख या नात्या. हे बघ, माझ्याकडं मराठवाड्याची जबाबदारी आहे. मी मराठवाड्याच्या सगळ्या विधानसभेचा दौरा केला आहे, आता लगेच नवरात्रातसुद्धा मी असा दौरा करणार आहे. आमचं उद्दिष्ट आहे 1995ला शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा मराठवाड्यात जिंकल्या होत्या, 14 जागा जिंकल्या होत्या. मागच्या वेळेस आम्ही 12 जागा जिंकलेल्या आहे. जो 95चा रेकॉर्ड आहे 14 जागेचा तो मोडला पाहिजे अशा प्रकारची आमची एक भूमिका आहे, असं आमचं उद्दिष्ट आहे. आणि वाटतं आई भवानीच्या कृपेनं, जनतेच्या आशीर्वादानं हे उद्दिष्ट आम्ही निश्चित साध्य करू. शिवसैनिकांच्या चार्जबद्दल बोललो तुम्ही, त्यांना चार्ज ठेवण्यासाठी काय महत्त्वाचे फंडे राबवले जातील? फंड्याची गरज नाही, शिवसैनिक हे चार्ज झालेच असतात. शिवसैनिकाला कोणत्याही चावी द्यायची गरज नाही. जितनी अरे चावी रामने उतना चले खेलवना, तसं शिवसैनिक खेलवना नाही. शिवसेना जिथं जागता एक जबरदस्त व्यक्ती असतो तो सतत जागृत असतो, ज्वलंत असतो, धगधगता आगीनं भरलेला असतो. त्याला कोणी जागं करण्याची गरज नाही, तो सतत जागरूक राहूनच या समाजात असतो. त्यामुळे या मराठवाड्यात शिवसैनिक एक प्रकारे शिवसेनेच्या विचाराची उद्धवजीच्या नेतृत्वाचं एक सगळीकडे प्रचार करतो आहे, प्रसार करतो, आणि त्याचं यश आम्हाला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर भेटेल.
तर मित्रांनो, आज आपल्यासोबत या सगळ्या चर्चामध्ये विधानसभेच्या ज्या आगामी निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांवरती महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मराठवाड्याची जबाबदारी नुकतीच त्यांच्याकडे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कशा पद्धतीने ते आक्रमक होणार आहेत आणि आगामी विधानसभेच्या काळामध्ये कशा पद्धतीची त्यांची एक व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते ते सुद्धा पाहण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान या सगळे मतांबद्दल आणि दादांनी दिलेल्या स्टेटमेंटबद्दल आपल्याला काय वाटतं यासोबतच आपल्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कुठला चेहरा सध्या चर्चित आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियाला अनुसरून निश्चितच पुढील मुलाखतीमध्ये आपण ते प्रश्न दादांना विचारण्याचा प्रयत्न करू. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपला अनमोल वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद.